बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. देवळा तालुक्यातील खारीपाडा येथे शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 9 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्यांमधील तसेच ग्रामस्थांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. ग्रामस्थांनीही विविध कामांबाबत आक्रोश व्यक्त केल्याने ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी 3 वर्षापासून ग्रामसभा का घेतली नाही, दलित वस्तीचा निधी खर्च न करता निधी वापस कसा गेला, 14 व 15 वित्त आयोगाचा निधी किती आला, खर्च कसा झाला, घरकुलाचा लाभ कोणाला मिळाला, MRGSचा नेमलेला स्वयंरोजगार सेवक कोण, पाणी पुरवठा स्वच्छता शाश्वत विभागाच्या विकासाच्या संकल्पना, महिला स्नेही गाव अशा विविध विषयांवरती ग्रामस्थांनी ग्रामसेवक तसेच ग्राम प्रशासकाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सरपंच यांच्यात पिण्याच्या पाण्याप्रश्नी चांगलीच शाब्दिक चकमक झाली. खारीपाड येथील नागरिकांनी आम्हाला पाणी मिळत नाही, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसभेचा अजिंठा न देता ग्रामसभा कशा घेतल्या जातात, गावाचा ग्रामपंचायतीचा मुख्य कणा सरपंच महिला असून नक्की कारभार बघतोय कोण, जर सरपंच महिला आहेत तर ग्रामपंचायतीमध्ये त्यांची भूमिका कशी असावी, सरपंचाऐवजी कारभार चालवतोय कोण याची चौकशी व्हावी. आजची महिला सक्षम आहे असं आपण म्हणत असलो तरी अजून महिला सरपंच मागे का, असे अनेक प्रश्न अशा अनेक प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर केला असून सदर ग्रामपंचायतीत सरासपणे मनमानी कारभार चालू आहे असे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, कचरा, अस्वच्छता याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खारीपाडा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीला चांगलेच धारेवर धरले, झालेल्या आरोपावरून व ग्रामपंचायतीच्या कामावरून चांगलीच खडाजंगी झाली. सदर खारीपाडा ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून घेतली जाईल का, सदर ग्रामपंचायत प्रशासनावर केलेल्या आरोपात घडलेल्या प्रकरणाची सत्यता व पडताळणी करून कायदेशीर चौकशी करण्यात यावी व कोणी दोषी आढळून आल्यास पाठीशी न घालता रितसर कारवाई करून ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी मागणी खारीपाडा ग्रामस्थांनी केली आहे. माझं नाव रवींद्र चिंतामण गांगुर्डे. माझा ग्रामपंचायतीच्या कामांवरती असा आरोप आहे की जे म्हसोबा वस्ती पाईपलाईनचं काम झालेलं आहे महात्मा फुले नगर पंचायतीचं, त्या कामात गैरव्यवहार झालेला आहे. गैरव्यवहार कसा झाला आहे तर वैयक्तिक आणि माझ्या ग्रामस्थांच्या वतीने की माझा असा प्रश्न उपस्थित करतो की त्या कामात की UPVC वापरला पाहिजे होता इस्टिमेटनुसार, पण तसा पाईप वापरलेला नाही हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि गावाने पण बघितले. पण तशी मी चौकशीचा अर्ज पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला हे दोघी ठिकाणी केलेलं आहे, पण आज पावत मला तिथूनही उत्तर आलं नाही आणि चौकशीची समितीही आलेली नाही. आणि मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने आज मी प्रयत्न केले की गाव घेऊन जाऊन तिथे आपण चौकशी करू, तर 9 सदस्यांनी मला तिथे जाऊ दिलं नाही आणि तिथे दादागिरीची भाषा केली, म्हणून मी तिथे आज जाऊन पोचलो नाही मीडिया घेऊन. परत अजून ग्रामपंचायतीत आम्ही वरती ग्रामपंचायतीत वरती गेलो तरी आम्हाला उडवाउडवीची उत्तर देतात. ग्रामसेवक आमचे कधीच आयुष्यात म्हणजे असं की चांगलं
उत्तर दिलंच नाही त्यांनी की आम्ही एक महिन्यापासून ग्रामपंचायतीत जातोय की आम्हाला ग्रामसभा झाली का हे सांगत नाही, लेखापरीक्षण झालं की मागील 3 वर्षाचं ऑडिटच झालेलं नाही असं उत्तर देत आहेत की अशी कुठली ग्रामपंचायत नाही की महाराष्ट्रात तिचं ऑडिट झालेलं नाही, प्रत्येक ग्रामपंचायतीचं ऑडिट झालेलं आहे. ग्रामसभा किती झाल्या आजपर्यंत? ही 3 वर्षापासून नवनिर्वाचित बॉडी आहे ना, त्यांनी पहिलीच ग्रामसभा ही आयोजित केलेली. अजून माहितीबद्दल की आता ज्या पाईपलाईनचा मी मुद्दा सांगितला तिथे मूल्यांकन करायला ग्रामसेवकही गेले नाहीत, सरपंचही गेलेले नाहीत आणि 9 सदस्यांपैकी काही सदस्यांना बोलवलं नाही, अशी टाळाटाळ केली आणि तिथे स्वतः इंजिनियर आलेत का नाही आलेत का, कागदोपत्री मूल्यांकन केलं हेही कोणाला माहीत नाही आणि त्यांनी त्याप्रकारे भाऊसाहेबांनी म्हणजे ग्रामसेवकांनी बिल त्यांना दिलेले ठेकेदाराला. ठेकेदारांना विचारणा तशी आम्ही केली नाही म्हणजे वैयक्तिक, आम्ही गावाला विचारणा केली, 9 सदस्यांना विचारणा केली तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिलेत. आंदोलन आम्ही अशा प्रकारे करणार की आधी आम्ही आता पंचायत समितीच्या अर्जाचं उत्तर बघू, ते किती दिवसात येतं, त्यानंतर ZP च्या अर्जाचं उत्तर बघू, त्यानंतर आम्ही राज्य शासनाकडे जाऊ, राज्य शासनाने आम्हाला पाठपुरावा केला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही उपोषणाला बसणार आहेत. माझं नाव गोकुळ चिंतामण गांगुर्डे, महात्मा फुले नगर ग्रामपंचायत सदस्य. मला प्रबंधभूमी न्यूजने बोलायला संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद. बरोबर बोला. 15 इत्तमधून आमच्या गावात म्हसोबा वस्ती येथे पाईपलाईन झालेली आहे, ती ॲक्च्युअली पाईपलाईनमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. गैरव्यवहार असा झाला आहे, PVC पाईप आणि UPVC पाईप, ॲक्च्युअली UPVC पाईप वापरला गेला आणि PVC पाईप वापरला गेला आणि UPVC पाईपचं बिल काढलं गेलं. उदाहरणार्थ 700 रुपयाचा पाईप वापरला आणि 2500 रुपये पाईपची किंमत लावली, असा प्रकारे गैरव्यवहार झालेला आहे. त्या कामात मी कारणवार विरोध करत होतो. या आमच्या गावात दबंगगिरी पद्धत आहे, त्यामुळे माझा आवाज काही दबत गेला. आता तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचवा. मी BDO एक पत्र दिलेलं आहे, मी म्हणजे माझ्या भावाने माहितीच्या अधिकारातून माहिती घेऊन माझ्या भावाच्या नावाने पत्र केले. 18/5/2023 मी पत्र दिले. आज त्या गोष्टीला 18/5 उदाहरणार्थ 9 दिवस उलटूनही BDO साहेबांची कुठलीही भूमिका आम्हाला दिसली नाही. शेवटी आम्हाला हा विषय गावासमोर मांडावा लागला. आमच्या गावात हर घर जल मिशन योजना चालू आहे, चांगले आहे, इस्टिमेट आहे, इस्टिमेटनुसार काम करावं, माझा कुठलाही कामाला विरोध नाही. तसे की आमच्या गावातील कुंभार्डे साहेबांनी एक सूचना आणली होती, या कामामुळे आमचे रस्त्याचे काम थांबलेले आहे. तसा माझा वैयक्तिक कुठलाही विरोध नाही रस्त्याच्या कामाला, MRGC योजनेमधून काम आहे त्यांनी करावं. त्या कामात जर माझा विरोध असेल तर गाव मला चप्पल घेऊन मारेल, एवढी मी गावापुढे माफी मागेल त्या कामात माझा काही विरोध असेल तर. धन्यवाद. 900 रुपये नळपट्टी आकारता ही मी ग्रामपंचायत सदस्य असून मला माहिती नाही झालं. उदाहरणार्थ 380 चे 900 कधी झाले हे मला सुद्धा नाही माहिती झालं. अशी हुकुमशाही पद्धत आमच्या गावात उपलब्ध आहे. अजूनपर्यंत गावात ग्रामसभा झालेल्या नाही. त्यांनी हर घर तिरंगा महोत्सव जो योजना राबवली होती तीच ग्रामसभेचं रूप देऊन ती ग्रामसभा दाखवून दिली, तिथं गाव कुठे साक्षीला नव्हतं. झाली 3 वर्षात आम्ही वारंवार तसे आदेश दिले भाऊसाहेबांना की याच्याबद्दल काहीतरी करा, कुठली काय नाही, CCTV कॅमेरा बसवा. उदाहरणार्थ आमचे एक संचालक आहेत, सदस्य आहेत प्रवीण बापू आहे, त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये आमच्या गावात CCTV कॅमेरे बसवा अशी मागणी केली होती. त्या मागणीला उलटून 3 वर्षे 2.5 वर्षे होत आले तरी पण ती CCTV मागणी पूर्ण झालेली नाही आहे. ते असल्यामुळे तरी गावाच्या महिला किंवा कोणी असेल ते तिथे जात असेल ते लाज बाळगून का होय ना दुसऱ्या जागेवर जाईल, रस्त्यावर शौचालय जाणार नाही. मला मासिक मीटिंगचा अजेंडा मिळाला. पूजा भरत पवार. आमच्याकडे पाईपलाईन पण आलेली नाही, लाईट पण आले, लाईटचे पोल आलेले पण आमच्यापर्यंत लाईट आलेली नाही अजून. मसोबा असती हो भरपूर वेळा तक्रार दिलेली मसोबा असतीवर अजून काही सुविधा आलेल्या नाही. आता तर भाषण मध्ये सांगतायत की मसोबा असतीचं घडी घडी नाव घेत आहेत पण त्याच्यापर्यंत काही उल्लेख आलेलाच नाही, काहीच झालेलं नाही. आशा गोविंद जाधव. माझा विषय बचत गटाचा आहे. जो बचत गटाला 15% गव्हर्नमेंट निधी देत आहे ग्रामपंचायत मार्फत, तो आम्हाला कधीच मिळालेला नाही. म्हणजे आता मी प्रश्न केलेला होता ग्रामसभेमध्ये,
ग्रामसेवक साहेबांना, पण त्यांनी काही त्याचं उत्तर दिलेलं नाही का आम्हाला का तो निधी मिळत नाही आहे. आणि दुसरा असा आमचा प्रश्न आहे का आमचा महिला ग्राम हां तर ते आहे, त्याला ऑफिस पण पाहिजे ग्रामसंघाला, त्याची पण वारंवार मागणी केलेली तर लेखी दिलेली आहे आम्ही बरेच दिलेली आहे, पण ते ग्रामसंघासाठी पण आम्हाला हॉबीची तरतूद झाली पाहिजे ग्राम पंचायततर्फे, अशी आमची मागणी. आणि तिसरी म्हणजे कसे तिसरा विषय कसा आहे का जी काही महिलांसाठी पेन्शन असते, विधवा पेन्शन, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन, ती आमच्या गावासाठी का मिळत नाही आहे म्हणजे हे बाकीच्या सर्व याच्यामध्ये मिळते आमच्या ठिकाण ग्रामपंचायतमध्ये आमचे सर्व लोक आहे असं काही नाही आहे का व आम्हाला वागणूक चुकीची मिळते, परंतु या योजना राबवल्या का जात नाही हाच आमचा विषय. वैशाली दिनेश वाग, मला इथे येऊन आज 14 वर्ष झाले तरी मला विधवेची पेन्सिल योजना, रेशन कार्ड वगैरे कुठलीच सुविधा नाही बा, असं का मला मूल बाळ नाही काहीच नाही पण योजना कुठलीच मला भेटलेली नाही आजपर्यंत, काय आहे काय केलं काही कागदपत्र केलं काहीच मिळत नाही या गावात. किशोर बन्सीलाल जाधव, ग्रामपंचायत सदस्य. जे काही पाईपलाईनबद्दल जे ग्रामस्थांनी सांगितलं दोन तीनजणांनी सदस्यांनी सदरो याच्यात बा पी व्ही सी पाईप पाहिजे, यू पी व्ही सी पाईप जे काही चुकीचं असेल त्याची चौकशी व्हावी आणि त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी. नाही माहिती दिली ना भाऊसाहेबांचं काम आहे, माहिती दिली भाऊसाहेबांनी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.